जीकडून आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अडसाली ऊस लागवडीच्या पहिल्या वेबिनार सिरीज मध्ये आपण पाहिले की ऊस लागवडीची योग्य वेळ, उत्पादन वाढीसाठी ऊस लागवडीचे ठळक मुद्दे, जमिनीची तयारी, सब सॉयलरचा वापर आणि फायदे. यालाच अनुसरून आपणास अडसाली ऊस लागवड या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज मार्गदर्शन करणार आहेत आशिष गणपुले, मॅनेजर महेंद्र कृषी ॲग्रॉनॉमी सेंटर ऑफ एक्सलन्स. सर नमस्कार. नमस्कार. सर, ऊस लागवडीसाठी जमिनीची तयारी कशी करावी जेणेकरून ऊसाची वाढ चांगली होईल? ऊस लागवडीसाठी जमिनीची तयारी करताना सुरुवातीच्या शक्यतो दिवसा नांगरट करावी. नांगरट जनरली शेतकरी एकदाच करतात, पण ऊसाचं पीक जे आहे हे साधारणपणे शेतामध्ये 2 ते 3 वर्षापर्यंत राहत असल्यामुळं ऊसासाठी नांगरट करतात. आणि उभी आणि आडवी नांगरट करणं गरजेचं आहे, कारण उभ्या नांगरटीमध्ये जर काही नांगरट करण्याची जमीन तशी सुटली तर ती आडव्या नांगरटीमध्ये पूर्ण कव्हर केली जाते. त्याचबरोबर शक्यतो नांगरट ही दिवसा करणं गरजेचं आहे, कारण दिवसा नांगरटीच्या पाठीमागे आपण बघतो की नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी बरेचसे पक्षी येतात. आपण त्या ठिकाणी बगळे बघतो, साळुंख्या बघतो, तर ते निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला नैसर्गिकरित्या कीड नियंत्रणाचं कार्य करत असतात. त्यामुळं कुठलेही मशागतीचं काम जे आहे हे दिवसा करणं गरजेचं आहे. दुसरी नांगरट केल्यानंतर किंवा पहिली नांगरट केल्यानंतर त्यामध्ये जी शिफारशीत मात्रेतली सेंद्रिय खताचा वापर आहे, म्हणजे शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत, हे त्यामध्ये पसरून टाकणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये तव्याच्या कुळव्याच्या सहाय्याने असेल किंवा कल्टिवेटरच्या सहाय्याने असेल किंवा पॉवर हॅरोच्या सहाय्याने असेल याची दुसरी मशागत करणं गरजेचं आहे. त्याचा उद्देश असा आहे की जे पहिल्या नांगरट किंवा 2 नांगरटीनंतर त्यामध्ये जी ढेकळं निघतात ती ढेकळं चांगल्या पद्धतीने फुटली जातात, बारीक होतात, आणि आपण जे शेणखत कंपोस्ट खत त्या ठिकाणी टाकतो हे सगळं मातीमध्ये चांगल्या पद्धतीनं मिसळलं जातं. त्यामुळं ऊसामध्ये 2 नांगरटी, फणपाळ्या, रोटावेटर किंवा पॉवर हॅरोच्या सहाय्यानं चांगल्या पद्धतीनं मशागत करून जमीन भुसभुशीत करून पुढच्या सरी सोडण्यासाठी तयार करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असतो की जमिनीच्या तयारीमध्ये ऊसाची सरी सोडणं. आता अडसाली ऊस हंगाम जेव्हा आपण लागण करतो तेव्हा या लागणीमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार 4.5 फुटापासून 5 फुटापर्यंत सरी ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सोडली पाहिजे. आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे, हलकी मध्यम जमीन असेल तर साधारण 4 फूट 4.5 फुटापर्यंत सरी सोडतात, आणि भारी जमीन आहे त्या भारी जमिनीमध्ये साधारण 5 फूट अंतरावर ही सरी सोडली जाते. तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं जमिनीची तयारी करून रान हे ऊस लागण्यासाठी तयार करायचं असतं. सर, अडसाली ऊस लागवडीसाठी सुधारित वाण कोणकोणते आहेत? अडसाली ऊस लागवड ही शक्यतो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होते. त्यासाठी ज्या शिफारशी जाती आहेत त्या शिफारशी जातीमध्ये शक्यतो को 86032 असेल, ज्याला निरा असं म्हणतात, किंवा को 02265 हा जो वाण असेल, किंवा 98.05 सारखा वाण असेल, किंवा 8005 सारखा वाण असेल, तर हे मध्यम कालावधीमध्ये किंवा दीर्घ कालावधीमध्ये पक्व होणारे जे ऊसाचे वाण आहेत ह्या वाणांचा शेतकऱ्यानं वापर करणं हे गरजेचं आहे. फक्त शेतकऱ्यांनी एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्याही प्रकारे शिफारसीत असलेल्या वाणांचाच वापर हा आपल्याजवळ असलेला कारखाना जो आहे त्या कारखान्याचा ऊस विभाग आहे, या ऊस विभागाशी संलग्न ठेवून त्या ऊस विभागाशी संपर्क ठेवून मग त्या पद्धतीनं त्या ठिकाणी वाणांची निवड ही शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे. सर, अडसाली ऊस लागवडीच्या दुसऱ्या श्रृंखलेमध्ये आपण जे शेतकरी बांधवांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.